लग्न म्हटलं की अक्षता ह्या आल्याच, आणि ह्या रंगीबिरंगी अक्षता तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. अक्षता तुम्ही घरीही बनवू शकता, पण लग्न म्हटलं तर इतकी सारी कामं असतात की त्यामध्ये हे अक्षता बनवणे म्हणजे आपल्याला ते कठीणच वाटते. यासाठी या ताईंनी पहा ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. चार प्रकारचे हे अक्षता तुम्हाला बनवून देतील, म्हणजेच अक्षता भरून देतील. तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे आहे, तुम्ही घरीही बनवू शकता. कसे बनवायचे ते दाखवत आहे, आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. चार रंगाचे अक्षता घेतलेले आहे, हिरवा, पिवळा, लाल आणि ऑरेंज कलर. तर सर्वात अगोदर सर्व अक्षता एकत्र घ्यायच्या आहेत आणि त्या मिक्स करायच्या आहेत. त्यानंतर थोड्या थोड्या अक्षता घेऊन त्या भरायच्या आहेत. आपण तांदूळ हे धान्य का बरं घेतो? तर हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही. म्हणूनच आतून शुद्ध, म्हणजेच मन शुद्ध, शुद्ध चारित्र्याला, शुद्धतेला धुतलेल्या तांदूळाची उपमा दिली जाते. तांदूळ हे धान्य एकदल आहे, याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही, म्हणजेच आयुष्याचा संसारसुद्धा दुभंगू नये, हे त्यामागची भावना आहे. तांदूळाची पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते, तेव्हा ते खरे बहरते. त्याचप्रमाणे मुलगी लग्न अगोदर वाढते एकीकडे, पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते. यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी मानली जाते, असेच तिने बहरावे म्हणून अक्षता वापरल्या जातात. तर ह्या अक्षता तुम्ही ऑर्डर नक्की करा. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे, म्हणजेच लग्नामध्ये अक्षता तांदूळच का वापरतात, याचे उत्तर तर मिळाले आहेच ना. आता यापुढे जेव्हाही तुम्हाला कोणी विचारेल की खरंच तांदूळच का वापरता, त्यावेळेस तुम्ही त्यांना हे उत्तर देऊ शकता. त्याचबरोबर जर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये जर कुठे लग्न असेल तर तुम्ही या ताईंचा नंबर द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा मदत मिळेल. मदत केली तरच आपण सर्व पुढे जाणार आहोत. प्रत्येक स्त्रीने एकमेकींना मदत करणे हे गरजेचं आहे. मग वाट कसली पाहताय, लवकरात लवकर हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा, किंवा कोणाचं लग्न असेल तुम्हाला माहिती असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि या ताईंनासुद्धा याचा फायदा होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. त्याचबरोबर तुम्हीसुद्धा असे काही व्यवसाय करत असाल की ज्यामुळे तुम्हाला त्याची जाहिरात करायची असेल तर तुम्ही मेसेंजरवरती कॉल करू शकता. तुमचा एखादा व्हिडिओ असेल तोसुद्धा तुम्ही तिथे मला शेअर करू शकता. मी नक्की आपल्या चॅनेलवरती तुमचा हा व्हिडिओ शेअर करेल. धन्यवाद.